नमस्कार, मी सुधाकर गुलाबराव पाटील, तालुका अंबळनेर, जिल्हा जळगाव। आजचा आपला घटक आहे व्यायाम। खेळू करू शिकू इयत्ता तिसरी। व्यायामामध्ये चार प्रकार संमिलित होतात। उत्तेजक व्यायाम, त्यानंतर तालबद्ध हालचाली, सूर्यनमस्कार, उभे हात व बैठे हात। उत्तेजक व्यायाम म्हणजे कोणताही खेळ सुरू करण्यापूर्वी आपल्याला शरीराला तयार करावे लागते, उत्साह निर्माण करावा लागतो। त्यासाठी जे आपण कृती करतो त्यांना उत्तेजक व्यायाम असे म्हणतात। त्यामध्ये उत्तेजक व्यायामामध्ये हालचाली येऊ शकतात, वेगात धावणे, सूर्यनमस्कार विशिष्ट गतीने करणे, पायऱ्या आणि जिना वेगाने चढणे उतरणे। तर आज आपण सूर्यनमस्काराच्या कृती करून घेणार आहोत। सूर्यनमस्काराची सुरुवात, प्रथम कृती सावधान स्थितीत उभे राहणे, हात जोडणे। दुसरी कृती आहे हात उंच घेणे। तिसरी कृती आहे कमरेत वाकणे। चौथी कृती आहे, पाचवी कृती शरीर कोलून धरणे। सहावी कृती आहे भुजंगासनाप्रमाणे। सातवी कृती आहे उजवा पाय पुढे घेणे। आठवी कृती आहे डावा पाय पुढे घेणे। नववी कृती आहे कमरेत। दहावी कृती आहे सरळ नमस्कार। याप्रमाणे आपण सूर्यनमस्काराच्या 1 ते 10 कृती विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत। त्यानंतर तालबद्ध व्यायाम, या प्रकारात आपण उभे हात आणि बैठे हात करून घेणार आहोत। उभे हातमध्ये प्रथम सावधान स्थितीत 1 हात सरळ, 2 हात उंच, 3 उकार घेणे, 4 5 6 7 8 रुक जा। धन्यवाद।